भक्तांना माहित नसलेल्या बाबांच्या महिमा बाबांच्या लीला बाबांच्या महिमा बाबांच्या लीला। साईबाबा शक्यतो शिर्डी सोडून कुठे जात नसत हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय, परंतु राहत्याला मात्र खुशालचंद शेठ यांच्याकडे ते नेहमी जात असत। चंद्रमान शेठ आणि बिरदीचंद शेठ हे दोघे भाऊ होते, त्यामध्ये मोठे भाऊ होते ते चंद्रमान शेठ आणि धाकटे भाऊ होते बिरदीचंद, तर खुशालचंद जे होते ते रामचंद्र शेठजींचे थोरले चिरंजीव होते। यांची शिवराम रामचंद्र सांड आणि कंपनी नावाची एक व्यापारी संस्था होती। हे सांड कुटुंबीय मूळचे राजस्थानचे अतिशय श्रीमंत जमीनदार होते। अहमदनगर मध्ये वांबोरी मध्ये त्यांचे हातमागाचे कारखाने होते, कापडाच्या वखारी होत्या, त्याचबरोबर ते मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये सावकारी करत असत। या पूर्ण सांड कुटुंबियांवर साईबाबांचं विशेष प्रेम होतं। बाबा काही ना काही कारणाने या भावांना भेटायला जात असत। अगदी 8-10 दिवसात एकदा तरी खुशालचंद यांना भेटल्याशिवाय बाबांना चैन पडत नसे। आणि जर बाबा जाऊ शकले नाही राहत्याला खुशालचंद कडे, तर खुशालचंद शेठजींना ते भेटायला बोलवत असत। मग खुशालचंद लेंडीबागेत येत बाबांचं दर्शन घेत आणि दोघं मिळून द्वारका माईमध्ये एकत्र जेवण करत। आणि जर कधी बाबा खुशालचंदकडे यांच्याकडे जर गेले तर त्यांना आवर्जून दूध भाकरी खाऊ घातली जात असे। आणि मग जेव्हा बाबांना सोडवायची शिर्डीला यायची वेळ असे, तेव्हा स्वतः टांग्यातून खुशालचंद शिर्डीत येत आणि येताना बाबा राहत्यावरून आवर्जून जाई जुई मोगरा आणि छोटी छोटी फुलं झाडं झुडपं आणत आणि आणलेली ही झाडं लेंडी बागेत आणि जाईच्या रस्त्यावरती लावत। पण कधीही खुशालचंद किंवा सांड कुटुंबियांकडे बाबांनी दक्षिणा मागितली नाही। संपूर्ण कुटुंबियांची अतिशय प्रेमाने बाबा चौकशी करत बाबा जेव्हा राहत्याला निघत तेव्हा शिर्डीचे लोक त्यांची मिरवणूक काढून त्यांना निरोप देत असे। असं म्हणतात की बाबा दक्षिणेसाठी किंवा पैसे मागण्यासाठी कधीही कुणाकडे गेले नाहीत, फक्त आलेल्या लोकांकडेच ते दक्षिणा मागत असत। राहत्याला बाबांच्या दर्शनासाठी शेकडो लोक जमत। बाबा काही काळ राहत्यामध्ये चावडीत राहिल्याचा सुद्धा उल्लेख आहे। साई लीलाच्या अंकामध्ये असं स्पष्ट लिहिलंय की जवाहर आली की ज्यांना लोक अकबर आली असं म्हणत, हे एक मोठे संत होते। अशा या संताबरोबर साईबाबा काही काळ राहत्यामध्ये चावडीत राहिल्याचा उल्लेख आहे। असं म्हणतात या जवाहर बाबांकडे अद्भुत अशी शक्ती होती, परंतु जवाहर आलींचं गर्वहरण साईबाबांनी वेगळ्याच पद्धतीनं केलं हा एक वेगळा विषय, तो मी नंतर तुम्हाला सांगणार आहे। आपल्या महानिर्वाणाच्या आधी 3 दिवस श्री साईबाबा खुशालचंद यांना भेटून आले होते असं म्हणतात। तर बाबांच्या निर्वाणानंतर बरोबर 1 महिन्याच्या अंतराने खुशालचंदही श्री साई चरणी विलीन झाले। बाबा नेहमी गूढ अर्थाने बोलत। बाबा एकदा म्हणाले की मी लई बेजार आहे, कोणाला बाईल पाहिजे तर कोणाला लोक, माझ्याजवळ हाय ते कोणी मागत नाही, बघीन बघीन आणि एखाद दिस असाच गपचीप निघून जाईल, लई कठाळा आलाय। आणि त्याच वर्षी दसऱ्याला बाबांनी देह ठेवला। दर्शक हो, या दसऱ्याला आपण एक विशेष भाग प्रकाशित करणार आहोत आणि त्या भागामध्ये बाबांच्या महानिर्वाणाविषयीची विशेष माहिती आपल्याला विशेष भागात ऐकायला मिळणार आहे। पण हो, दर गुरुवार आणि रविवार आनंदी वास्तूच्या या माहीत नसलेले साईबाबा या कार्यक्रमाला तुम्ही अत्यंत उत्तम प्रतिसाद देताय। आणखीन हा भाग जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने आपणही या भागाला शेअर करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे। हे सर्व जे मी तुम्हाला सांगतो याला कुठे ना कुठेतरी पुस्तकांचा, जुन्या लिखाणाचा, तरखडांच्या डायरीचा, साईलीलाचा अंकांचा किंवा साई चरित्राचा आधार आहे। माझ्या मनाने मी काहीही सांगत नाही, त्यामुळे काही मंडळी असं म्हणतात की तुम्ही जे बोलता त्याला काही पुरावे आहेत का। अर्थातच बिना पुराव्याशिवाय मी कोणत्याही प्रकारचा भाग अंधारामध्ये तुम्हाला ठेवून चुकीच्या पद्धतीने सादर करत नाही। या बाबतीतले सगळे पुरावे किंवा घडलेल्या घटनांचा सगळा उल्लेख हा या ठराविक पुस्तकांमधून आपल्यासाठी मी गोळा केला आहे।
अर्थात यासाठी अभ्यास, त्यासाठी लावणारा वेळ आणि बाबांची भक्ती यामुळे हे सर्व सहज शक्य होतं. आणि म्हणूनच इतक्या ठिकाणाहून गोळा केलेली ही मालमत्ता तुमच्या पुढे अगदी आरामशीर मी देतोय, पण असं नको व्हायला की ज्या पद्धतीने याची किंमतच राहिली नाही असं करू नका. ह्या माहीत नसलेले साईबाबाचे सगळे भाग तुम्ही भागून बघून काढा. याचबरोबर याचे जास्तीत जास्त हे जे भाग आहे ते जास्तीत जास्त शेअर करा, अर्थातच साई कृपा तुमच्यावरती होईल. आपल्याला हा भाग कसा वाटला ते जरूर कॉमेंट्समध्ये लिहून कळा. नुसतं साईराम म्हणू नका. आवडला तर हा कार्यक्रम का आवडला आणि आवडला नाही तर का आवडला नाही, यात आपल्याला काय बदल करून हवेत हे मात्र सांगायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज, याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम. साईनाथ गुरु माझे, साईनाथ गुरु माझे, साई माझे बाबा. साईनाथ गुरु माझे, साई माझे बाबा. दर्शन तुझे ही घेता धन्य झाले मन माझे, दर्शन तुझे ही घेता धन्य झाले मन माझे, धन्य झाले मन माझे. साईनाथ गुरु माझे, साई माझे बाबा, साई माझे बाबा, साई माझे बाबा.